पण करत. ओके, आणखी काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता स्वतःहून हे बघा गणपती बनलेत, ते वगैरे नाट्य वगैरे असं बघू शकता वगैरे. हा हे खेळ आहे, खेळ शिमग्यामधला. अच्छा, शिमग्यामधला खेळ आहे. हे बघा मित्रांनो, मी दिलीप निर्गल यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा आणि मराठी लोकांचं आज हे नवीन नवं वर्ष आहे आणि मुंबईमध्ये असे शोभायात्रा निघतात. तर मी आता ताडदेव इथे आहे आणि माझ्या मागे बघा तुम्ही तिथे वास्तव आहे पाठीमागे, तिथे शोभायात्रा निघते. तर आपण ती कशा पद्धतीने शोभायात्रा असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक म्हणजे कॅरेक्टर असतात, काय काय गोष्टी पाहायला मिळतात ह्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. जास्त वेळ न करता मित्रांनो व्हिडिओला चालू करेन. तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या निमित्त ना मुंबईला ठिकठिकाणी अशा रथयात्रा निघतात. तर मी आता आहे ताडदेवमध्ये आणि मी तुम्हाला ताडदेव इथे एक रथयात्रा चालू आहे बघू शकता अशा पद्धतीने आहे. बघा असे वेगवेगळे पारंपरिक पद्धतीचे असे ड्रेस घालतात लेडीज लोक वगैरे, अशी वेशभूषा केली जाते, आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे मराठी कल्चर आहे तुम्ही बघू शकता. मराठी लोकांचा, महाराष्ट्र लोकांचं नवीन वर्ष आहे. हे बघा सगळी मुलं, होय आम्ही हिंदू आहोत अशी टोपीवरती लिहिलं आहे त्यांच्या. हे वारकरी संप्रदाय तुम्हाला बघू शकता, मृदंग टाळ वगैरे घेऊन चाललेत अशा पद्धतीने. भजन कीर्तन करत ओके, आणखी काय काय गोष्टी पाहायला मिळतात ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. गणपती बाप्पा मोरी आहे हे बघा. महाराष्ट्र लोकांसाठी सगळ्या प्रिय आराध्य दैवत बोलतात गणपती बाप्पा. हे बघा अशा गातात स्वतःहून. हे बघा गणपती बनलेत, ते वगैरे नाट्य वगैरे छान छान केलं बघा. हे बघा अशा शंकर, भगवान शंकर, पार्वती वगैरे त्यांचा अवतार अशा पद्धतीने गेले. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नववे क्रीडा मंडळ सार्वजनिक व्यवस्थापन बने कंपाऊंडमधून बदललं रहिवासी ते बघू शकता तुम्ही. लहान लहान बघा, ही देवी बनले आणि बघा इथे मोठा गणपती पण आहे असं बघू शकता. आणखी काय काय बघूया, पाहायला पाहिजे मिळतं ते बघूया आपण. हे बघा असे हे देव बनलेत, शंकर भगवान असे बनले. पाठीमागे आणखी काय पाहायला मिळतं बघूया. हे बघा ते आणखीने काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. हे बाळासाहेब ठाकरेंचा एक मोठा स्टॅच्यू आहे आणि इथे हे असं फेराव करून होत आहेत. हे बघा आई शपथ, हे बघा काय बनलेत, बघा कसले बनले, हे नक्की तुम्ही काय बनलात, पण काय बनलात, काय हे कन्सेप्ट काय? बघतो काहीतरी बोलले, मला पण काही कळलं नाही ॲक्च्युली काय म्हणलं, पण काहीतरी बघा आपण जाणून घेऊया काय म्हणलं ते. हे काय म्हणले नक्की, हे कन्सेप्ट काय, कन्सेप्ट काय? राधा नृत्य आहे. राधा नृत्य, अच्छा अच्छा कोकणात आहे ना, अच्छा ते खेळ नमनवारी बोलतात. अच्छा हा म्हणजे हे दशावतारी आहे, दशावतारी आहेत बोलतात ना, दशावतारी बोलतात ना नमन खेळ बारुड वगैरे. दशावतारी वेगळा, हा हे खेळ खेळ शिमग्यामधला. अच्छा शिमग्यामधला खेळ आहे. हे बघा असे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, ते हे होळीला खेळतात. त्या ताईने मला अशी इन्फॉर्मेशन दिली, मी पण मी कोकणातला असून मला मी बघितलं नाही कधी, म्हणून आमच्याकडे असतात ते नमन असतात, ते खेळ वेगळे असतात.
हे भारी आहेत म्हणजे वेगळे कॅरेक्टर बनलेत बघा मस्त मस्त आहेत वाव सॉन्ग घेतात ना वेगळे अच्छा अच्छा हा बघा असे हा भारी भारी बनले कॅरेक्टर बघा भारी भारी बघा कसलं वाटतं बघा सोंग घेतलेला बाप रे असे सोंग घेतले हेवा इकडे बघा कसले आहेत यांना बघूनच भीती वाटते मला हवा कसले आहेत हवा हवा मोर म्हणलं इकडे पाठीमागे काय बघा केलं रथयात्रा तुम्ही बघताय ही वरळी जांभोरी मैदानाच्या इथे वरळीत आहे अशा प्रत्येक रथयात्रेमध्ये असे काही नाही काय जसे देखावे वगैरे केले जातात आता तुम्ही हे बघू शकता ही छोटीशी मुलगी आहे आणि हे याच्यामध्ये पालखी पण आहे पालखी कसली घेऊन चालले गुढीपाडवा अच्छा अच्छा हे आपली आपल्या वरळीची असते ना ही मागे तुम्हाला आणखी दाखवतो कोळी लोक कोळी लोकांच्या वेशामध्ये अशा पद्धतीने ते गुढीपाडवा आहे म्हणून ते बोलले की पालखी आणि असे पारंपरिक ड्रेस घातलेत मुलींनी अशा पद्धतीने आहे तर मित्रांनो तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील चला तर मित्रांनो काळजी घ्या बाय बाय.